एकनाथ शिंदे केंद्रात जातील आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात असा अंदाज आमदार रोहित पवार यांनी वर्तवलाय. तसंच अजित पवार मुख्यमंत्री होत असतील तर आपण स्वतः जाऊन त्यांना फुलांचा गुच्छ देऊ, तसंच पुतण्या म्हणून त्यांचे आशीर्वाद घेऊ असंही रोहित पवार म्हणाले. मला खरं तर आधी वाटत होतं वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल, पण कालची त्यांची प्रेस बघितल्यानंतर त्या प्रेसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकदासुद्धा नाव घेतलं गेलं नाही, त्याच्याबरोबर अजितदादांचं सुद्धा नाव एकदासुद्धा घेतलं नाही. नाव फक्त कुठले घेतले गेले तर मोदी साहेबांचं आणि अमित शाह साहेबांचं. ती प्रेस आखी बघितल्यानंतर एक गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल असं वाटत नाही. कदाचित केंद्रात ते मंत्री बनतील आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीवाला इथं संधी दिली जाऊ शकते असं वाटतंय, पण BJP चाच मुख्यमंत्री बनेल. आता देवेंद्र फडणवीस साहेब बनतील का अजून एखाद नाव जे चर्चेत आहे ते बनेल हे आपल्याला मात्र सांगता येणार नाही. दादा होत असतील तर मी दादांचं सुद्धा अभिनंदन करेल, शुभेच्छा देईल. फक्त खरंच केलं जाणार आहे का आता, आज नाही तर उद्या फक्त आपल्याला थांबायचं आहे, बघू काय होतंय. आणि जर खरंच त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं स्वतः जाऊन फुलाचा गुच्छ मी त्यांना देईल आणि त्यांचं अभिनंदन करेल आणि मी स्वतः त्यांचं दर्शन घेईल. माझे काका म्हणून, मी पुतण्या म्हणून, पार्टी म्हणून नाही पण फक्त पुतण्या म्हणून, बाकी काही वेगळं त्यात नसणार.